नमस्कार मंडळी, मी महेंद्र गावण, कलातरंग अलिबाग। आपल्यासोबत जे आलेले आहेत ज्ञानेश्वर नारायण पाटील, हे सुडकोलीचे राहणारे आहेत आणि त्यांचं समाज प्रबोधन ह्या विषयावर जास्त भजन वगैरे असतात आणि त्या गणपती बाप्पाच्या निमित्ताने आज आपल्या ठिकाणी ते भजन बोलणार आहेत। अर्थात त्यांचं म्हणजे ते अंध आहेत परंतु खूप त्यांचा गोड आवाज आहे, भजन वगैरे खूप चांगले छान छान बोलतात। आता 2-3 भजन त्यांनी गायले आहेत, पण ते एक भजन आता ते समाज प्रबोधन या आधारावर ते बोलणार आहेत, तर आपण त्यांच्याकडनं ते ऐकून घेऊ। मंडळी, बेलोशी हा आमचा गाव आहे आणि ह्या बेलोशी गावामध्ये ते आलेले आहेत आणि आज बाप्पाचरणी एक सुंदर असं भजन तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकणार आहात। ठीक आहे, मग तुम्हाला ऐकवतो। सेवा केली सनाई जिवंतपणी, सेवा केली सनाई जिवंतपणी, मेल्यावर तीरणूने काय फायदा, मेल्यावर तीरणूने काय फायदा, तहानेला जीवा पाणी ना पाजले, भुकेल्या ते कधी नाही अन्न दिले, भुकेल्या ते कधी नाही अन्न दिले, आपल्या नावासाठी कीर्तिकारने, आपल्या नावासाठी कीर्तिकारने, अन्नदान करूने काय फायदा, अन्नदान करूने काय फायदा, खुश होती कुणी पिंडदान करून, असे कावळा भुकेला तो शिवतो म्हणून, असे कावळा भुकेला तो शिवतो म्हणून, नंतर सगळे सोयरांच्या पंगतीमध्ये, नंतर सगळे सोयरांच्या पंगतीमध्ये, बुंदी बासुंदी वाढून काय फायदा, बुंदी बासुंदी वाढून काय फायदा, सेवा केली सनाई जिवंतपणी, सेवा केली सनाई जिवंतपणी, मेल्यावर तीरणून काय फायदा, मेल्यावर तीरणून काय फायदा, चार धामे फिरून केले गंगेला स्नान, पापीतातील धुवून केले पुण्याचे दान, पापीतातील धुवून केले पुण्याचे दान, आपल्या आई बापाला धाडून वृद्धाश्रमात, आई बापाला धाडून वृद्धाश्रमात, नुसती तीर्थी फिरून काय फायदा, नुसती तीर्थी फिरून काय फायदा, सेवा केली सनाई जिवंतपणी, सेवा केली सनाई जिवंतपणी, मेल्यावर तीरणून काय फायदा, मेल्यावर तीरणून काय फायदा, कळाली ना किंमत ते असल्यावरी, ठेवले सरनावरी जीवन असल्यावरी, ठेवले सरनावरी जीवन असल्यावरी, नंतर मृतदेहाच्या तोंडामध्ये, नंतर मृतदेहाच्या तोंडामध्ये, पाणी अंगठाने सोडून काय फायदा, पाणी अंगठाने सोडून काय फायदा, सेवा केली सनाई जिवंतपणी, सेवा केली सनाई जिवंतपणी, मेल्यावर तीरळून काय फायदा, मेल्यावर तीरळून काय फायदा, रंजल्या गांजल्यांची जो सेवा करी, धन्य आहे तो मानवया भुवरी, धन्य आहे तो मानवया भुवरी, जो माणूस कोणाच्या कामी ना पडे, जो माणूस कोणाच्या कामी ना पडे, त्याचे असुनी नसुने काय फायदा, त्याच्या सुनी नसुनी काय फायदा, सेवा केली
सनाई जीवंतपणे सेवा केली सनाई जीवंतपणे मेल्यावर तिरडूने काय फायदा मेल्यावर तिरडूने काय फायदा स्वप्नी येऊनी माय बाप बोलले खरे बाळ करावे तसे लागे भरावे असे बाळ करावे तसे लागे भरावे असे स्वप्नी येऊनी माय बाप बोलले खरे बाळ करावे तसे लागे भरावे असे बाळ करावे तसे लागे भरावे असे एकनाथ आता अम्मा फुले वाहुने एकनाथ आता अम्मा फुले वाहुने हात पोटोला जोडून काय फायदा हात पोटोला जोडून काय फायदा सेवा केलीस नाही जीवंतपणे सेवा केलीस नाही जीवंतपणे मेल्यावर तिरडून काय फायदा मेल्यावर तिरडून काय फायदा मेल्यावर तिरडून काय फायदा काय फायदा काय फायदा